नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1. अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाने 2023 या वर्षातील जगभरातील प्रभावशाली 200,000 शास्त्रज्ञांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये भारतातील किती शास्त्रज्ञांचा समावेश आहे आणि पर्याय आहेत ए 3,500, बी 3,000, सी 2,500, डी 4,000. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 3,500. प्रश्न क्रमांक 2. अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या 2023 जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञांच्या यादीत भारतातील कोणत्या संस्थेतील सर्वाधिक शास्त्रज्ञांचा समावेश आहे आणि पर्याय आहेत ए IIT मुंबई, बी IIT दिल्ली, सी IIC बेंगळुरू, डी मुंबई विद्यापीठ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी IIC बेंगळुरू. प्रश्न क्रमांक 3. भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे आणि पर्याय आहेत ए स्वाती अग्रवाल, बी जया वर्मा सिन्हा, सी प्रिया शहा, डी राणी शुक्ला. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी जया वर्मा सिन्हा. प्रश्न क्रमांक 4. भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कितव्या महिला अधिकारी ठरल्या आहेत आणि पर्याय आहेत ए द्वितीय, बी तृतीय, सी चतुर्थ, डी प्रथम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी प्रथम. प्रश्न क्रमांक 5. भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कोणत्या बॅचच्या इंडियन रेल्वे ट्रॅफिक सेवेच्या अधिकारी आहेत आणि पर्याय आहेत ए 1980, बी 1988, सी 1970, डी 1977. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1988. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाची डॅनियल मॅकगहा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला ठरणार आहे आणि पर्याय आहेत ए भारत, बी अमेरिका, सी चीन, डी कॅनडा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी कॅनडा. प्रश्न क्रमांक 7. BCCI माध्यम हक्काचा लिलाव कोणत्या नेटवर्कने जिंकला आहे आणि पर्याय आहेत ए सोनी स्पोर्ट्स, बी स्टार स्पोर्ट्स, सी वायकॉमेटीन, डी जी नेटवर्क. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी वायकॉमेटीन. प्रश्न क्रमांक 8. BCCI TV आणि डिजिटल माध्यम हक्क वायकॉमेटीन या नेटवर्कने किती वर्ष असणार आहे आणि पर्याय आहेत ए 5, बी 7, सी 4, डी 8. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 5. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या GDP एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के वाढ झाली आहे आणि पर्याय आहेत ए 4.5%, बी 5.8%, सी 6.7%, डी 7.8%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 7.8%. प्रश्न क्रमांक 10. 2023-24 आर्थिक वर्षाच्या एप्रिल जून तिमाहीत भारताच्या कृषी क्षेत्रात किती टक्क्याने वाढ झाली आहे आणि पर्याय आहेत ए 3.4%, बी 3.5%, सी 3.8%, डी 3.2%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 3.5%. प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल जून तिमाहीत भारताच्या उत्पादन क्षेत्राचा वाढीचा दर किती टक्क्यांनी घसरला आहे आणि पर्याय आहेत ए 4.7%, बी 4.5%, सी 3.4%, डी 3.8%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 4.7%. प्रश्न क्रमांक 12. भारतीय अर्थव्यवस्थेच्या 8 प्रमुख क्षेत्राची जुलै महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे आणि पर्याय आहेत ए 5%, बी 6%, सी 8%, डी 7%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 8%. प्रश्न क्रमांक 13. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन किती लाख कोटी राहिले आहे आणि पर्याय आहेत ए 60.89, बी 70.67, सी 67.88, डी 57.80. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 70.67. प्रश्न क्रमांक 14. एप्रिल ते जून तिमाहीमध्ये भारताच्या बांधकाम क्षेत्राची वाढ 16% किती टक्के कमी झाली आहे आणि पर्याय आहेत ए 7.9%, बी 7.8%, सी 7.5%, डी 6.7%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 7.9%. प्रश्न क्रमांक 15. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के वाढ झाली आहे आणि पर्याय आहेत ए 25.5%, बी 26.7%, सी 27.7%, डी 28.8%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 27.7%. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून तिमाहीत देशाच्या अर्थ, बांधकाम, व्यावसायिक सेवा क्षेत्राची वाढ किती टक्के झाली आहे आणि पर्याय आहेत ए 13.2%, बी 11.3%,
सी 10.7%, डी 12.2%, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 12.2%. प्रश्न क्रमांक 17. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत चीनचा GDP भारताच्या 7.8% तुलनेत किती टक्के राहिला आहे? आणि पर्याय आहेत ए 6.3%, बी 6.8%, सी 6.5%, डी 6.4%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 6.3%. प्रश्न क्रमांक 18. देशाची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात किती लाख कोटीवर पोचली आहे? आणि पर्याय आहेत ए 5.7%, बी 4.8%, सी 8.5%, डी 6.6%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 6.6%. प्रश्न क्रमांक 19. देशाच्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यातील वित्तीय तुटीचे प्रमाण सरकारने निर्धारित केलेल्या वार्षिक अंदाजाच्या किती टक्के आहे? आणि पर्याय आहेत ए 34.5%, बी 32.3%, सी 33.9%, डी 30.6%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 33.9%. प्रश्न क्रमांक 20. देशाला एप्रिल ते जुलै या कालावधीत मिळालेले महसूल उत्पन्न अर्थसंकल्पीय अंदाजाच्या किती टक्के आहे? आणि पर्याय आहेत ए 23%, बी 25%, सी 26%, डी 28%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 25%. प्रश्न क्रमांक 21. देशातील निवडक शहरे महानगरांना जोडण्यासाठी भारतमाला प्रकल्पांतर्गत किती 1000 किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे प्रस्तावित आहे? आणि पर्याय आहेत ए 2000 कोटी, बी 4000 कोटी, सी 5000 कोटी, डी 3000 कोटी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 3000 कोटी. प्रश्न क्रमांक 22. देशातील नवीन प्रस्तावित पुणे बंगळूर हरित महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? आणि पर्याय आहेत ए 700, बी 740, सी 745, डी 707. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 745. प्रश्न क्रमांक 23. पुणे बंगळुरू या नवीन प्रस्तावित हरित महामार्गासाठी एकूण किती रुपये खर्च येणार आहे? आणि पर्याय आहेत ए 50,000 कोटी, बी 40,000 कोटी, सी 30,000 कोटी, डी 60,000 कोटी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 40,000 कोटी. प्रश्न क्रमांक 24. पुणे बंगळुरू हा हरित राष्ट्रीय महामार्ग 8 पदरी असून त्याची स्पीड किती किलोमीटर हवर असणार आहे? आणि पर्याय आहेत ए 120, बी 125, सी 130, डी 140. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 120. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्याच्या वन खात्याच्या प्रधान मुख्य वनरक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि पर्याय आहेत ए एस पी तिवारी, बी सुनीता सिंग, सी रणजित सिंह निंबाळकर, डी शैलेश टेंभुर्णीकर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी शैलेश टेंभुर्णीकर.